बिदर येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल राधानगरी येथे निषेध मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्वच उपस्थित यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बिदरीवरील कारवाईच्या निषेधार्थ सर्वच बिदरी सभासद कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयाला निवेदन देऊन मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार आज राधानगरी येथे मोर्चाकडून तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना चेअरमन के पी पाटील म्हणाले की राजकीयदृष्ट्या हतबल करण्यासाठी बिदरी कारखान्यावर राजकीय षडयंत्र रचलं गेलं. राज्य उत्पादन शुल्कने बिदरी सहकारी साखर कारखान्यावर केलेली कारवाई ही सभासद शेतकऱ्यांची मोठी हानी करणारी, कारखान्याला बाधा निर्माण करणारी आहे. ही कारवाई कारखान्यावर नसून 65,000 शेतकरी सभासदांचं भविष्य नष्ट करून त्यांना देशोधडीला लावणारी आहे. पवित्र अशी ओळखली जाणारी सहकारी चळवळ मोडीत काढणारी आहे. बिदरीवरील कारवाईमुळे प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा सभासदांवर येण्याची शक्यता निर्माण झाली असून मोलॅसिस निर्मितीवरील बंदीमुळे पुढील हंगाम सुरू होईल की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे शेतकऱ्यांचंच मोठं नुकसान होणार आहे. राजकारणामुळे चांगला चालू असणारा कारखाना बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आला आहे. याला कारणीभूत असणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं असं अनेक व्यक्तींनी बोलताना सांगितलं. मोर्चाची सुरुवात अंबाबाई मंदिरापासून झाली. देवगड निपाणी राज्यमार्गावरून प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. मोर्चात गोकुळचे संचालक किसन चौगुले, बिदरीचे संचालक राजेंद्र भाटळे, राहुल देसाई, धैर्यशील पाटील, बाळासाहेब कळमकर, जालिंदर पाटील, अजित पोवार, जे बी जाधव, सुरेश चौगुले, संभाजी गोयटे, रंजना आंबेकर, शरद पाडळकर, संजय गोजरे, रवी भाटळे, विकास पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचं जाहीर केलं. याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली तर तहसील कार्यालय प्रांगणात जोडेमार आंदोलन केलं. यावेळी 50 खोके एकदम ओके असणाऱ्यांना जनता धडा शिकवेल अशा घोषणा देण्यात आल्या. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.